वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ पीर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शेलू बाजार इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील 18 विद्यार्थिनींची प्रकृती अचानक खालवल्यानं एकच खळबळ उडाली. ओकारी आणि पोटदुखीचा त्रास वाढल्यानं त्यांना इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. या विद्यार्थिनींना पोटदुखीचा त्रास आणि ओकारी आल्याने त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. रुग्णांना पुढील उपचारार्थ अकोला येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. विद्यार्थिनींची तपासणी होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पालक, आदिवासी संघटना, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी शाळेला भेट दिली. यावेळी आश्रमशाळेचे विदारक चित्र समोर आले. शेलू बाजार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिखली येथे शाळा योग्य नसलेल्या भाडेतत्वावरील इमारतीत हलवण्यात आली आहे. इमारतीला खिडक्या आणि इतर सुविधा नाही आहेत. शाळेत 1 ते 10 पर्यंत वर्ग आहेत. विद्यार्थी पटसंख्या 246 आहे, त्यापैकी 143 मुली आहेत. आश्रमशाळेला अस्वच्छता, पाणी अशा अनेक समस्यांनी ग्रासलंय. निकृष्ट दर्जाचे जेवण चक्क दुपारी 1 दिले जाते अशी संतापजनक माहिती समोर आली आहे. हे जेवणही ठरवून दिलेल्या मेन्यूप्रमाणे दिलं जात नसल्याचा आरोप होतोय. निवासाची अपुरी व्यवस्था असल्याने 143 मुली एका छोट्याशा खोलीत कशा झोपतात असा प्रश्न निर्माण होतोय. शाळेत प्रामुख्याने अस्वच्छता आढळून आली आहे. स्वयंपाकगृहात सर्वाधिक अस्वच्छता आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही आहे. धान्य गोदामाला खिडकी नसल्याने दमट वातावरणात अन्नधान्य खराब होण्याचे प्रमाण वाढले. भाजीपालाही स्वच्छ धुवून न घेता तसाच वापरला जातो. पाणी साठवणी व्यवस्था अस्वच्छ असल्याचेही दिसून आले. घटनेच्या 2 दिवसाआधीपासून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आलाय. शासकीय आश्रमशाळा शेलू बाजार येथे काही विद्यार्थ्यांना वीज बाधा झाली म्हणून आम्हाला एक निरोप मिळाला. त्यानुसार मी आज सकाळीच शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला इथं चौकशी करून शाळेवर व्हिजिट द्यायसाठी आलो. तर जनरली काय होते की शाळेत विद्यार्थी वेगवेगळ्या वयाचे असतात. काही मुलांना वातावरणामुळे वगैरे किंवा कोणाची तब्येत खराब किंवा काही खाण्यातून वगैरे काही होऊ शकते काय, त्या टाईप या कालच्या बातमीनुसार किंवा ही अन्नातून विजबाधा होऊ शकते का, या हिशोबानं मी आज या शाळेची तपासणी केली. ते शाळेत मुलांना स्वयंपाक म्हणजे अन्न पदार्थ तयार करण्यासाठी स्वयंपाक कक्ष आहे आणि एक गोडाऊन आहे की ज्यात अन्न पदार्थ साठवले जातात. तर आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकची टाकीची व्यवस्था आहे. तर इथं जी स्वयंपाक कक्ष आहे तिथं जमीन पूर्ण एक संघ आढळली नाही, ज्यात कसं केर कचरा माशा वगैरे बसू शकतात. तर ते स्वच्छ करायच्या मी सूचना दिलेल्या आहेत. गोदामामध्ये कोंडर पण आहे, ते खिडकी नसल्यामुळं ओलावा धरून अन्न पदार्थ त्या खराब होऊ शकतात. तर त्या सूचना मी सरांना दिलेल्या आहेत. आणि पाण्याची टाकी जी आहे आणि इथं बोरचं पाणी सप्लाय केलं जातं आणि पाण्याची टाकी स्वच्छ आढळली. पण आरो किंवा आणखी फिल्टर वगैरे जरची व्यवस्था जर झाली तर जास्त प्रिकॉशन घेता येईल. विद्यार्थ्यांना आरोग्याचा मामला असल्यामुळे ते आपण त्यांची जास्त काळजी करू शकतो. परत आम्ही एक तेलाचं इथं सॅम्पल घेतलेलं आहे, जेणेकरून तेलातून किंवा आणखी अन्न पदार्थातून काही होऊ शकते का, एक त्यासोबत आमचा अहवाल पण राहतो. आम्ही जेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आम्ही जेव्हा डॉक्टरांशी चर्चा केली तर त्यांनी अजून आम्हाला रिपोर्ट दिलेला नाही, तोंडी सांगितलं की फूड पॉयझनिंगची लक्षणं नाही. फूड पॉयझनिंगमध्ये जनरली उलट्या होतात आणि संडास पण लागतो. पण या इथे फक्त मळमळ आहे आणि सर्व मुलांना डिस्चार्ज मिळालेला आहे. पाण्यासाठी बोरची व्यवस्था आहे. फिल्टर न केलेले क्षारयुक्त पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागते. शाळेत पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. 2 दिवसांपासून त्या शौचास गेल्या नसल्याची माहिती देखील तेथील महिला कर्मचाऱ्यांनी दिली आहे. पालकांनी शासकीय आश्रमशाळेवर नाराजी व्यक्त करत पाल्यांना गावी नेले. सदर प्रकाराने शासकीय अधिकाऱ्यांच्या कारभाराचे धिंदवडे निघाले. शासन शासकीय आश्रमशाळेवर लाखो करोडो रुपये खर्च करत असताना हा पैसा जातो तरी कुठे असा प्रश्न निर्माण झालाय. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचा आरोपही केला जातोय. प्रतिनिधी विनय तायडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, वाशिम.